निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. बुद्धीची देवता आणि कलेची देवता गणरायाला वंदून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी जगदीश तारमळे पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि यूट्यूब लाईव्हवर पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं, इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचं आणि सर्व पाहुण्यांचं SPL 2018 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते आणि प्रथम चेंडू घेऊन येतोय पर्टोली संघाचा सलामीचा गोलंदाज समीर ढमके. सामना करेल स्वप्नील. स्वप्नील आणि गणेशी जोडी मैदानावर यावी शेर संघाकडनं. 8 षटकांचा सामना राहील. प्रथम 2 षटके या ठिकाणी पॉवर प्लेचे असतील आणि नक्कीच ते खूप लाभदायक असतील फलंदाजांसाठी. या 2 षटकांमध्ये मात्र सातत्य ठेवावं लागेल, धावसंख्या ही वाढवावी लागेल शेर संघाला. चला सामना सुरू होतोय. पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी समीर ढमके राऊंड विकेटने पहिला चेंडू. यावेळी सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर टप्पा खाली राहतो. जेवढी उंची अपेक्षित होती स्वप्नील याला तेवढी उंची माझ्या डायरेक्टली चेंडूवर भेटली नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षेकडे जातोय. निर्धाव चेंडूने नक्कीच यावेळी या दिवसाची सुरुवात होते, या सामन्याची सुरुवात होते. कालच्या दिवसातला जर पहिला चेंडू आपण पाहिला तर नरेश पाटोळे याचा चेंडू होता. पहिलाच सामन्यातला पहिलाच चेंडू पहिल्या षटकातला खूपच अव्हांतर चेंडू होता आणि त्या चेंडूवर नक्कीच चौकार गेला होता. 22 स्वरूपात 5 धाव मिळवल्या होत्या. परंतु आज जर पहिला दिवस आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली होते. निर्धाव चेंडूने समीर ढमके आपल्या डावाची सुरुवात करतोय. नक्कीच आपल्या पाठीराख्यांचं या ठिकाणी स्वप्न जागवतोय. पुन्हा एकदा समीर. यावेळी मात्र चेंडू पीच होतोय, लेग स्टंपच्या बाहेर अपील केली जाते. परंतु पंचांकडे नक्कीच कोणती दाद नाही कारण लेग स्टंपच्या बाहेर पीच होतोय. लेग बाईटचा इशारा होतोय पंचांचा. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. अकाउंट ओपन होतोय. श्री गणेश होतोय शेरे संघाच्या पारीचा. नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते गणेशकडे. नक्कीच विकेटवरनं धावायचं नाही फलंदाजांना, एक विनंती आयोजकांची. द जर्नी ऑफ 1000 miles बिगिन विथ अ सिंगल स्टेप. नक्कीच एका रनाने नक्कीच ही जर्नी सुरू झाली. हा प्रवास हा सुरू झालाय शेरे संघाचा आणि कुठपर्यंत नेऊन ठेवेल हा शेरे संघाचा प्रवास येणारा काळच ठरवेल. पुन्हा एकदा समीर. ओ सुरेख फटका. यावेळी डिफेन्स केलाय एकी धावेसाठी आणि यावेळी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय गणेश डोंगरे. सुरुवात अतिशय संत आणि शांत यावेळी शेरे संघाची म्हणता येईल. पॉवर षटक आहे परंतु कोणते मोठे फटके मारण्याचा मानस या ठिकाणी फलंदाजाकडून दिसून येत नाहीये. धावफरक जर आपण गेलो धावसंख्या यावेळी 2. यावेळी बॅकफुटला गेला आणि यावेळी मात्र झेल धरतीला दान केला जातोय. सुरेखचा झेल होता त्या ठिकाणी, मात्र नक्कीच झेल धरतीला दान केला जातोय. या ठिकाणी स्वप्नील याला जीवदान मिळतंय, यशस्वी जीवदान होतंय आणि एक धाव तज्ञांना पूर्ण केली जाते स्वप्नील आणि गणेश जोडीच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरसावतोय 3 धावा. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन, भेदकता आणि आक्रमकता यावी समीर ढमकेच्या माध्यमातून. सुरेख फटका. यावेळी डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्रक्षण नक्कीच त्या ठिकाणी तैनात असेल. एकच धाव एकेरी आणि दुहेरी धावेने नक्कीच धावफलक हलका ठेवतो शेरे संघ. धावफलक पुढे सरसावतोय 4 धावा. एकेरी आणि दुहेरी धावेने नक्कीच आतापर्यंत समाधान मानलंय ते दोन्ही फलंदाजांनी. कोणताही मोठा फटका खेळण्याचा मानस अजूनही दाखवलेला नाहीये. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. परंतु जर पाहिलं तर नेट टू नेट डॉट टू डॉट नक्कीच सामना अजूनही सुरू आहे. पहिले षटक चालू आहे. एक जमेची बाजू शेरे संघाची पाहिली तर कोणत्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यशस्वी आले नाही तो डिंगडॉंग पटोळी संघ. यावेळी मोठा फटका गॅप मध्ये जातोय. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. SPL चौकार, पहिला चौकार आजच्या दिवसातला. थैंक यू डीजे, स्टेप आउट किया और
लॉन्ग ऑन की दिशा में एक शानदार चौका हासिल किया, वहां पर स्वप्निल द्वारा रन संख्या 4 से बढ़ती हुई एक ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 8 बिना किसी विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए अर्णव स्पोर्ट शेरे। तो पहिला सामना या ठिकाणी पर्टोईस संघ एसपीएल मधला हरला होता, परंतु नक्कीच या सामन्यामध्ये ते उभारी घेऊ शकतात, आत्मविश्वास वाढवू शकतात। खोकर पाने का मजा ही कुछ और है, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है, हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त, हार के बाद जीतने का मजा ही कुछ और है। नक्कीच हरल्यानंतर, पहिला सामना हरल्यानंतर यावेळी मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे संघर्ष पर्टोईस संघ करेलच। त्या संघाचं नक्कीच नाव लौकिक शहापूर तालुक्यामध्ये, आणि त्या संघाकडे चांगले फलंदाज चांगले गोलंदाज तिन्ही स्तरावर चांगली कामगिरी करेल। आणि नक्कीच आज आम्ही पहिला सामना हरलो तरी आम्ही दुसरा सामना जिंकून दाखवू शकतो ही आशा नक्कीच ते पल्लवित करतील। पुढचा सामना नक्कीच पुढचा चेंडू यावेळी गणेशाठी शफलून खेळलाय, चेंडू सरळ जातोय फाईन लेग रिजन मध्ये, चेंडू सीमा रेषा पार, गणेशच्या बॅट मध्ये निघाला एसपीएल चौकार। थँक यू डीजे। गणेशच्या बॅटमनने निघाला चौकार, दहा फलक पुढे घेऊन जातोय 12 धावा। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज दिनेश याचा, व विकेटने गोलंदाजी करताना यावेळी डिंग डॉंग पटोळी संघाचा दिनेश। स्टेप आउट केला, नक्कीच या ठिकाणी अपील केली जाते, परंतु पंचांचा पंचाने फेटवून लावले, पंचाने नक्कीच ही अपील फेटवून लावली आणि जीवदान नक्कीच या ठिकाणी मिळते गणेश याला। स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि नक्कीच चेंडू यष्टी क्षेत्रात जातो अतिशय। पण पाहताय सुंदर असे बॅनर सौ बाजूला मैदानाचे आणि याची व्यवस्था केली सचिन वागरे यांनी, आणि नक्कीच एसपीएल कमिटी एसपीएल आयोजक त्यांचं खूप खूप आभार मानते आपण आलात या ठिकाणी। नक्कीच अतिशय सुंदर बॅनरची व्यवस्था आपण मैदानाच्या सौ बाजूने पाहताय, तुमचं एसपीएल मध्ये सचिन वागरेचं हार्दिक हार्दिक स्वागत। पुन्हा येऊया मैदानाकडे, दहा फलक स्थिरावलेला आहे 12 धावा बिनगडी बाद। यावेळी पुन्हा नक्कीच आपण पाहिलं तर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता गणेश डोंगरे यानं, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि निर्धाव चेंडू निघून जातोय। वापसी करतो यावेळी गोलंदाज दिनेश। यावेळी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय, पंचांना नक्कीच दोन्ही समांतर अवांतर धावीचा इशारा येतोय, वाईट चेंडू येतोय यावेळी दिनेशच्या गोलंदाजीमधनं, दिशा भरकटते आणि दहा फलक 13 धावांवर जाऊन पोहोचतोय। पॉवर प्ले दुसरी या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज गोलंदाजी करताना दिनेश। यावेळी स्टेप आउट केलाय चेंडू हवेत, ते चेंडू कल क्षेत्रक्षकी येतोय, झेल होण्याची शक्यता आणि नाकारता येत नाहीये, सुरेख झेल या ठिकाणी समीर ढमकेच्या माध्यमातून पहिला झटका बसतोय गणेश डोंगरे बॅक टू द पवेलियन। थँक्यू डीजे, घाई करायचे लगेच दुसरे फलंदाज मैदानात पाठवायचे। स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवर देखील केला गेला होता गणेशच्या माध्यमातून, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न गणेशच्या माध्यमातून केला गेला। यावेळी मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला, जितकी जास्त उंची घेतली होती तेवढं अंतर मात्र चेंडूला कापता आलं नाही आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये आणि हा झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का बसतोय अर्नो स्पोर्ट्स शेरे संघाला गणेशच्या रूपात। गणेश बाद होतोय 13 धावांवर, दहा फलक 13 धावा। नक्कीच या ठिकाणी जे पाहुणे उपस्थित झालेत अनिल पाटोळे साहेब जंगल कॉन्ट्रॅक्टर यांचं देखील या शेंद्रुन प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। नव्याने फलंदाज मैदानावर येतोय दीपेश।
यावेळी लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पिच होतोय, पुन्हा एकदा पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. हा दुसरा फाईट नक्कीच या षटकामध्ये टाकतोय. दिनेश चांगली गोलंदाजी करतोय परंतु आपली लाईन आणि लेंथवर नक्कीच त्या ठिकाणी नियंत्रण नक्कीच ठेवण्यात तो अयशस्वी या ठिकाणी सार्थ ठरतोय. धावफलक इकडे पुढे सरसवतोय. 14 धावा दुसरा षटक मार्गस्थ असताना यावेळी प्रथम फलंदाजी करतोय अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ. हो सुरेख फटका यावेळी गॅप मध्ये भेदून काढा प्रयत्न स्वप्नील याचा, परंतु नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शॉर्ट कव्हरला एक धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट करतोय नव्याने फलंदाज मैदानावर दीपेश कडे. 15 धावा दाफल कव्हर. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. संत आणि शांत सुरुवात शेरे संघाची नक्कीच फलंदाजी करत असताना, परंतु तेवढा चांगला निर्णय मी म्हणेन डिंगडोंग पर्टोली संघाचा, कारण क्षेत्ररक्षण स्वीकारलं नाणेफेकीनंतर सकाळचं दमट वातावरण असं चेंडू तेवढा चांगला ट्रॅव्हल करत नाही आणि नक्कीच त्या वातावरणाला साजेसा असा निर्णय आणि आत्तापर्यंत तो निर्णय योग्यच ठरतोय. येणारा काळ ठरवेल की हा निर्णय मॅच जिंकून देईल की नाही. नक्कीच यावेळी मैदानावर लढत पाहतोय दोन बलाढ्य संघांमध्ये. पर्व दुसरा या SPL 2018 आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा दिवस पहिला सामना अर्णव स्पोर्ट्स शेरे वर्सेस डिंगडोंग पर्टोली. मोठा फटका यावी नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू नक्की चेंडू खाली तीन क्षेत्ररक्षक येतात. अतिशय चांगला झेल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. मॅग्निफिसंट कमिटमेंट, ट्रिमेंडस कमिटमेंट. थँक यू DJ. अतिशय सुरेख कॅच, नक्कीच नेत्र दीपक कॅच. आणि ज्या षटकातला चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक, 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय सुरेख झेल या ठिकाणी समीर ढमकेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट मधला अजून एक सुपर झेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय समीर ढमकेच्या माध्यमातून. आणि हीच कमाल दाखवली या SPL 2018. नक्कीच या ग्रामीण भागातल्या खेळाडूंचं कला कौशल्य हे आयोजकाच्या माध्यमातून नक्कीच दिसून येते. जीतू पाटोले आणि नक्कीच राम पाटोले यांचं धन्यवाद आणि त्यांची कंपनी सुद्धा, कारण अतिशय सुरेख झेल आणि या ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये जो हुनर असतो तो तुम्ही दाखवलाय या SPL 2018 माध्यमातून. नक्कीच समीर ढमकेसाठी सलाम. अतिशय सुरेख कॅच आणि नक्कीच टर्निंग पॉईंट ठरू शकतो मॅचचा. अतिशय सुरेख कॅच घेतली जाते आणि दुसरा गडी बाद होतोय अर्णव स्पोर्ट्स शेरे संघाचा. दाफळक नक्कीच चिरावलेला आहे. 15 धावा शेवटचा चेंडू नक्कीच असेल या दुसऱ्या षटकातला. यावेळी सुरेख फटका बॅक फुटला गेला इनसाइडरच्या माध्यमातून. चेंडू कव्हरच्या दिशेला जातोय. हा जाईल सीमा रेषा पार. SPL चौकार. काही करायचे नक्कीच. कालच्या दिवसात मात्र आपल्याला 7 ओव्हरचे सामने खेळावे लागले. आज ती परिस्थिती नक्कीच या ठिकाणी नाही यायला पाहिजे. तुमच्या सहकार्याने नक्कीच ही स्पर्धा नटणार आहे, सजणार आहे. तुम्ही सहकार्य करा, तुमची खेळाडू वृत्ती दाखवा. आजच्या दिवसातले सगळे सामने 7 सामने आपल्याला खेळायचे आहेत आणि पूर्ण सगळे सामने 8 ओव्हरचेच खेळायचे आहेत. आयोजकांची तुम्हाला नम्र विनंती आहे, मी स्वतः तुम्हाला नम्र विनंती करतोय. सर्वांनी नक्कीच वेळेचं बंधन ठेवायचं आहे. समय की पाबंदी आहे समजणी आहे आणि नक्कीच चांगला खेळ खेळायचा आहे आणि घाई करायची आहे. नक्कीच गोलंदाज मार्गवर येतोय रमेश. पॉवर प्लेचं नक्कीच बंधन या ठिकाणी समाप्त झालंय आणि यावेळी मात्र आता मात्र चांगला खेळ करावा लागेल, एक संयम दाखवावा लागेल, आक्रमकता सुद्धा दाखवावी लागेल. खराब चेंडूंवर प्रहार करावा लागेल, चांगल्या चेंडूंना संयम दाखवावा लागेल आणि अशीच फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी शेरे संघाला. पार्टनरशिप यावेळी फार महत्वाची आहे, कारण आपले 2 गडी बाद झालेत आणि अजून 8 ओव्हरचा सामना आपल्याकडे शिल्लक आहे. रमेश
हो यावेळी रक्षात्मक पद्धतीने खेळला चेंडू विकास डोंगरे याच्याकडे अबिलिटी आहे. विकास डोंगरे शेवटच्या क्षणापर्यंत जर नक्कीच पिचवर थांबला तर शेरे संघाचा स्कोर तो वाढवू शकतो. यावेळी 8 ओव्हरचा सामना आणि कुठेतरी शेरे संघाला या ठिकाणी संयमाने खेळावं लागेल कारण दोन गडी आपले बाद झालेले आहेत आणि 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला संयम दाखवावा लागणार आहे आणि तितकीच चांगली गोलंदाजी यावेळी करतोय डिंग डॉंग पर्टोली संघ. प्राथमिक दोन षटक जर आपण पाहिले तर अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. दाफला कॅट पुरुष सरसावतोय 20 धावा. यावेळी नक्कीच कट केला कवर क्षेत्रक्षेत्र ठिकाणी तैनात आहे. एकदा दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय धोका होऊ शकतो स्वप्नीलच्या एंडवर आणि अतिशय सुरेख रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या आता स्वप्नीलच्या माध्यमातून. व्हेरी गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावांनी ऑफ लक पुढे सरसावतोय 22 धावा. टिंगटॉंग पटोरी संघ नक्कीच कालचा सामना गमावला असला तरी आजच्या सामन्यात मात्र ते नव्या जोशाने नव्या उत्साहाने उतरलेत आणि नक्कीच हाच जोश त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवावा लागेल आणि या सामना जिंकावा लागेल कारण त्यांचा आत्मविश्वास या सामन्यानं पूर्ण वाढेल. यावेळी चेंडू हवेत आहे आणि आज सुरेख झेल टिपला जातोय. स्वप्नील सुद्धा माघारी परततोय. या स्वप्नीलला आशा दाखवली होती तो स्वप्नील सुद्धा यावेळी मात्र मान खाली घालून पुन्हा पवनच्या दिशेने जातोय. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. स्वप्नील सुद्धा या ठिकाणी महागाडी परततोय. 3रा गडी बाद होतोय आणि आता मात्र अडचणीत फसलाय तो अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ कारण षटक क्रमांक 3 चालू असताना 3रा गडी बाद होतोय. अजूनही 5 षटक शिल्लक आहेत आणि नक्कीच या ठिकाणी खेळाडू नक्कीच 3 गडी बाद झालेत आणि यावेळी मात्र पार्टनरशिपची गरज एका भागीदारीची नक्कीच गरज आहे शेरे संघाला. नव्याने फलंदाज येतोय महेश डोंगरे. नक्कीच पार्टनरशिप भागीदारी या जोडीला करावी लागेल. विकास आणि महेश या दोघांमध्ये ती अबिलिटी आहे, दोघांमध्ये कौशल्य आहे आणि ते कौशल्य नक्कीच यावेळी दाखवावं लागेल. आता मात्र अडचणीत संघ सापडलाय आणि तुमचं कौशल्य आता मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये दाखवावं लागेल. तुम्ही आतापर्यंत किती चांगले खेळ केलेत याला महत्व नाही, आज मात्र तुमचा संघ अडचणीत आहे आणि आज तुम्हाला नक्की या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. दरम्यान रमेश यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये काहीतरी चूक होते आणि पुन्हा एकदा नव्याने सज्ज होईल गोलंदाज रमेश. यावेळी मोठा फटका चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्रक्षी येतोय, झेल सोडला जातोय. नक्कीच आणि जीवदान भेटतोय चेंडू. सीमा रेषा पार चौकार. चौकार येतोय आणि नक्कीच या ठिकाणी रिस्क घेतली आहे ती विकास आहे ना. अशा मोठ्या फटक्यांची गरज नाही कारण 3 गडी तुझे बाद झालेत. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच हिंमत दाखवली रिस्क घेऊन. यावेळी सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जातोय. कार्पेट शॉट ने एकदा पुढे गेली साठी प्रयत्न केला जातोय. थोडा हंबल होता या ठिकाणी क्षेत्ररक्षक. यावेळी सुरेख चेंडू चेंडू टप्पा पर्यंत खाली राहतोय. समजत नाहीये महेश याला आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या संपतीनंतर शेरे संघाची धाव फलक आपण पाहिलं 28 धावा.
नक्कीच या ठिकाणी साई स्टार आलेले संघ वेळेच्या आपण आधी पोहोचलात. एसपीएल कमिटी आपलं हार्दिक स्वागत करते आणि खूप खूप आभार. वेळेच्या आधी पोहोचलात आणि नक्कीच खेळाडू ऋतूचं दर्शन आपण घडवलं, आपला खूप खूप आभार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक आपण पाहिला 28 धावा आणि अतिशय सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली आहे, धावसंख्या चांगली आहे. परंतु जर एक जमेची बाजू बघितली डिंगडॉंग पटोल संघाकडनं तर 3 गडी शेर संघाचे बाद झाले. धावफळक तर आपण पाहिला तर नेट रन रेट अतिशय चांगला अजून सुरू आहे. करंट रेट आपण पाहिला तर चांगला सुरू आहे, परंतु 3 गडी बाद झाले. ही जमेची बाजू आहे डिंगडॉंग पटोल संघाची. नव्याने गोलंदाज येतोय दिनेश. दिनेशनं मात्र मागचं षटक चांगलं हाताळलं होतं. यावेळी मात्र त्रिफला उद्ध्वस्त करतोय. यू मिस आ हिट. फर्निचर उद्ध्वस्त होतोय विकास याचा. अजून एक गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. कुठेतरी भागीदारी करत नाहीये. एका मागे एक गडी. नक्कीच या ठिकाणी शेरे संघाचे बाद होत आहेत. अनुभव नक्कीच विकासकडे होता, परंतु विकासने देखील अनुभव दाखवला नाही. आणि आता मात्र नॉन स्टॅकिंग इंडोर असणारा महेशला मात्र अनुभव दाखवावा लागेल. खेळपट्टीवर थांबावा लागेल, वेल काढावा लागेल. आणि यावेळी मात्र पूर्णपणे अडचणीत सापडत येतो अर्णव स्पोर्ट शेरे संघ. नव्याने मला फलंदाज मैदानावर येतोय मयुरेश तारमळे. यावेळी मात्र मयुरेशकडे धुरा असेल संघाची. कुठेतरी या ठिकाणी विकेट टिकवावी लागेल, भागीदारी करावी लागेल. परंतु जितकं जास्त कौतुक करायला हवं डिंगडॉंग पटोले संघाचं. भेदक मारा, आक्रमकता, अॅक्युरेसी दाखवली आणि क्षेत्ररक्षण तर कमाल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवलं ते डिंगडॉंग पटोले संघानं. आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या गोलंदाजीच्या बळावर आता मात्र त्यांनी अडचणीत केले ते शेरे संघाला. नव्याने फलंदाज मैदानावर येतोय मयूर. धावफलक स्थिरावलाय 28 धावा. नक्कीच या ठिकाणी डिंगडॉंग पटोळी संघानं नक्कीच कालच्या सामन्यावरून नक्कीच सीख घेतली असेल. अतिशय चांगली कामगिरी तो आज करतोय. पहिला सामना दुसऱ्या दिवसातला. यावेळी मात्र अपील केली जाते. एक धावपूर दुसऱ्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. आणि पहा 2 धावपूर तिसऱ्यासाठी नक्कीच प्रयत्न. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे. आणि या 3 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर खाता ओपन करतो, अकाउंट ओपन करतोय मयुरेश. यावेळी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे डिंग डॉंग पटोळी संघाकडनं. नक्कीच थर्ड अंपायर कडे हा कॉल जातोय. नॉट आउटचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडनं, पंचांकडनं. आणि या 3 धावा मिळतील मयूर याला. नक्कीच रिव्ह्यू घेतला गेला होता, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर जात असताना दिसला या ठिकाणी थर्ड अंपायरला. आणि या ठिकाणी हा रिव्ह्यू नक्कीच गमावतोय डिंग डॉंग पटोळी संघ. एकच रिव्ह्यू नक्कीच या ठिकाणी घेऊ शकत होतो आणि तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी गमावलाय तो डिंगडॉंग पटोळी संघानं. यापुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. आणि एक रिव्ह्यू होता महत्वपूर्ण रिव्ह्यू आणि नक्कीच गमावला त्यांनी. एक रिव्ह्यू गमावला, यापुढे मात्र या सामन्यामध्ये त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच चेंडू पिच होत होता, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे नक्कीच कोणत्या प्रकारचं कष्ट लागले नाहीत. आणि नॉट आउटचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडनं. आणि मयूर नक्कीच त्या ठिकाणी सेफ राहतोय. धावफलक 3 ने पुढे सरसावतोय. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. महेश डोंगरे एक चांगलं टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याला मात्र नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. आपला अनुभव नक्कीच या ठिकाणी दाखवावा लागेल. मोठा फटका, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. महेश डोंगरे इज ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी कालच्या दिवसात अतिशय चांगली पंचगिरी. हेमंत तावडे आणि राम डिंगोरे अतिशय नावाजलेले पंच या एसपीएल नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालंय. त्यांचं एसपीएल कमिटीकडून हार्दिक स्वागत. यावेळी मात्र महेश डोंगरे कोणत्या प्रकारची हिंमत दाखवतोय, रिस्क दाखवतोय. आणि रिस्क
नक्कीच बहादूर साहसी होते आणि यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा नादात आणि यावेळीच फलंदाजी करावी लागेल महेश डोंगरेला. एक मोठा फटका आला त्यानंतर मात्र कार्पेटच्या माध्यमातून या दोन धाव पूर्ण केल्या. असंच नक्कीच अनुभव महेश डोंगरे याला दाखवावा लागेल. मयूरला सातत्याने त्याला सांगावं लागेल आणि चांगली फलंदाजी या दोघांना करावी लागेल. परंतु तितकंच चांगलं नक्कीच आपण जर पाहिलं तर डिंग डॉंग पटोई संघ एक चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन यावेळी दाखवत असताना सामना अजूनही नेट टू नेट आहे. सामन्याचं फाईट रंगतदार सामना नक्कीच होईल यात मात्र तीन मात्र शंका नाहीये. धावफलक पुढे घेऊन जातोय. धावा यावेळी पाहतला आपण 39 धावा शेरे संघाच्या. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेला डाऊन द ग्राउंड केला फटका क्षेत्र हजर होतोय. थोडा फंबल होतोय दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. मयूर त्या ठिकाणी दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 41 धावा धावफळकावर तीन गड्यांच्या मोबदला शेरे संघ. अतिशय चांगली फलंदाजी जर पाहतोय पण तेवढी चांगलं क्रिकेट या ठिकाणी गोलंदाजी आपण जर पाहिलं तर डिंग डॉंग पटोय संघ करत असताना शेवटची मॅच नक्कीच कालची आपण जर पाहिली तर हरले होते. परंतु या सामन्यामध्ये नवीन उभारी घेतात आपका सबसे अच्छा शिक्षक आपकी आखरी गलती आहे. तो क्या गलती हुई पिछले मॅच में वो सुधार करो. और नक्कीच या ठिकाणी प्रत्येक चूक या ठिकाणी सुधारतात डिंग डॉंग पटोय संघ. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅकची खालची गाडा लागते. फर्स्ट लीग मध्ये चेंडू जातोय आणि एक धाव या ठिकाणी महेश डोंगरच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. षटक समाप्तीचा इशारा येतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 42 धावा. रन रेट जर पाहिला तर चांगला आहे शेर संघाचा. परंतु या ठिकाणी चार षटक अजून शिल्लक आहेत आणि नक्कीच गडी बाद झालेत तीन. डीजे चार गडी बाद झालेत 42 धावा. चला सामना सुरू करायचा. थँक्यू डीजे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं डिंग डॉंग पटोळे संघ. चार षटकांचा लेखाजोखा जर आपण पाहिला एकंदरीत 42 धावा धावफलकावर शेरे संघानं. रन रेट तर नक्कीच चांगला मी म्हणेन शेरे संघाचा. परंतु चार गडी बाद झालेत ही जमेची बाजू डिंग डॉंग पटोळे संघाची. सामना अजूनही दोन्ही संघांच्याकडे आहे. दोन्ही संघांकडे नेट टू नेट फाईट चालू आहे. 50-50 असं नक्कीच सामना दोन्ही संघांकडे अजून आहे. येणारी चार षटके ठरवतील हा सामना कोणाच्या पारड्यात झुकेल. नक्कीच हा सामना शेरे संघाकडे झुकेल की डिंग डॉंग पटोळे संघाकडे. येणारी चार षटकं ही फार महत्वाची असतील. या पाहूयात पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मैदानात. स्ट्राइक इंडोर असेल फलंदाज शेरे संघाचा मयुरेश तारमळे. गोलंदाजी माकोर येतोय नव्याने गोलंदाज. पाचवं षटक घेऊन डिंग डॉंग पटोळे संघाचा हर्षल. यावेळी फुल टॉस चेंडू लाभ केलाय दीपिन विजयशीला. दुसऱ्या वेळी प्रयत्न केला तर महेश डोंगराच्या माध्यमातून पुन्हा पाठवलाय मयूर याने. एकच वेळ समाधान मानावा लागेल. धावफलक पुढे ससवतोय 43 धावा. हर्षल याचा चेंडू नक्कीच अतिशय फुलटॉस चेंडू होता. तेवढा चांगला लाभ उठवता आला नाही. नक्कीच साई स्टार अल्लेरी संघ या ठिकाणी उपस्थित. तुमचे खूप खूप आभार. शिवतेज शिरगाव संघ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेट ने गोलंदाज सज्ज हर्षल. खोदून काढला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी थोडं मिसफील्ड होतं आणि दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. महेश डोंगरे नक्कीच अनुभव दाखवतोय. संघाला सावरतोय. संघ एक वेळी अडचणीत फसला होता. परंतु महेश डोंगरे या ठिकाणी अनुभव दाखवत असताना संघाला सावरत असताना पण एकेरी आणि दुहेरी धावी फार महत्वाची असते. कारण थेंबे थेंबे तयसाचे आणि नक्कीच या दोन धावा फार महत्वाचे असतील शेरे संघाला. दोन धावाने पुढे धावसंख्या पुढे सरसवेल. धावफळ जाऊन पोहोचतोय
45 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना शेरे संघ। यावेळी मोठा फटका मारण्याचा नादात, नक्की चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा आउटस्विंग होतोय, अप्रतिम चेंडू, अचूक मारा, भेदक मारा यावेळी हर्षलाचा पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय। निर्धाव चेंडूची सांगता होते आणि चांगली गोलंदाजी यावेळी हर्षलाच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, महेश डोंगरे मात्र इथे थोडासा नक्कीच कठीण परिस्थितीमध्ये नक्कीच सापडलाय, तर चेंडूच्या लाईन मध्ये येता येत नाही, पीच होत नाहीये, चेंडू त्याच्या बॅटवर मिळेल होत नाहीये आणि हे दोन निर्धाव चेंडू नक्कीच यावेळी आत्मविश्वास वाढवून जातील डिंग डॉंग पटोळी संघाचं आणि त्यांच्या पाठीराख्यांचं। यावेळी मात्र नक्की शेरे संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय। यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू भिडवला, दुसऱ्या वेळी प्रयत्न नक्कीच केला जाईल, थोडा हंबल होतो, दुसऱ्या वेळी प्रयत्न करायचा, मयुरेश तारमाई त्या ठिकाणी थोडा नक्कीच लूज रनिंग करतोय, दोन धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण केल्या जातील, फेकी तितकी चांगली नव्हती, दोन धावाने धावपळ पुढे सरसावतोय। 47 धावा, 5 षटक या ठिकाणी मार्ग असताना हर्षलाचं अतिशय चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 5 चेंडूवर फक्त 5 धावा खर्च केल्यात हर्षलाने, चांगली गोलंदाजी मी म्हणेन हर्षलाची, एक महत्वाचं षटक होतं आणि 4 षटकं नक्कीच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची होती, परंतु त्या महत्वाच्या नक्कीच षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय हर्षल। यावेळी पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला चेंडू, एकदा पुणे गेले, दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का आणि नक्कीच यावेळी बाद होण्याचा धोका होऊ शकतो। आणि यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज महेश डोंगरे माघारी परततोय, 5वा धक्का बसतोय यावेळी मात्र अर्णव स्पोर्ट्स शेरे संघाला। नक्कीच शिवतेज शिरगाव संघ आणि साई स्टार अलिनी संघाचा कर्णधार, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस का बॉक्ससाठी टॉस बॉक्समध्ये नक्कीच पोहोचायचं आहे। ही 3 षटकं संपल्यानंतर आपले दोन्ही कर्णधार नक्कीच टॉस का बॉक्समध्ये यायचे। 5 षटकांचा समाप्ती झाली, या ठिकाणी 48 धावा दाफलकावर शेरे संघाच्या लागल्यात, येणारी 3 षटकं फार महत्वाची असतील यावेळी शेरे संघाच्या दृष्टिकोनातून आणि तेवढीच महत्वाची असतील डिंग डॉंग पटोळी संघाच्या दृष्टिकोनातून। मोठे फटके नक्कीच या ठिकाणी मारावे लागतील शेरे संघाला, धावांचा डोंगर उभारावा लागेल, पहाड उभारावा लागेल, सह्याद्रीचा डोंगर उभारावा लागेल तो शेरे संघाला, आणि तितकीच नक्कीच अचूक आणि कंजूसी गोलंदाजी, नक्कीच अचूक टप्प्यावर भेदक मारावा करावा लागेल तो डिंग डॉंग पटोळी संघाला। एक चांगला युद्ध, एक चांगला बॅटल या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। दुसरा दिवस आणि पहिला सामना, यावेळी मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतो पंचांचा, बॅटिंग पॉवर नक्कीच या ठिकाणी घेतला गेलाय तो आणि मयुरेशच्या माध्यमातून। 6वा षटक, गोलंदाज येतोय एक अनुभवी गोलंदाज डिंग डॉंग पटोळी संघाचा रमेश, समीर ढमकेकडे गोलंदाजी सोपवली। नक्कीच एक सूचना येते आयोजकांकडून, किट मध्ये जो खेळाडू असेल कोणत्याही संघाचा असो त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं नाहीये, कोणत्याही संघाचा किट वर जो किट मध्ये जो खेळाडू असेल त्यांनी कृपया स्टेजवर येऊन बसायचं नाही, जे असेल त्या आयोजकांशी त्यांनी संपर्क साधायचा आहे। चला पाहूयात बॅटिंग पॉवर, फार महत्वाचा षटक असेल शेरे संघाच्या दृष्टिकोनातून। 48 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर येतो एक अष्टपैलू गोलंदाज, एक चांगला खेळाडू समीर ढमके, डिंग डॉंग पटोळी संघाचा राऊंड विकेटने मारा करेल, सामना करेल मयूर। या ठिकाणी आगमन झालं, प्रकाश विजय सरांचा त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर स्थान बनवायचे। बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असणार आहे, 48 धावा धाफळकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात अर्धा संघ नक्कीच या ठिकाणी गारद करण्यात यशस्वी झालाय तो डिंग डॉग पटोळी संघ। चेंडू हवेत आणि अजून एक जेल होण्याची शक्यता, मयूर बॅक टू द पवेलियन, यावेळी मात्र 6वा धक्का बसतोय अर्णव स्पोर्ट्स शेरे संघाला।
नक्कीच आपले पाठीराखे अल्लेनी गावचे ग्रामस्थ अल्लेनी संघाचे पाठीराखे प्रकाशजी विशेषरांना विनंती की त्यांनी कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. तुमचं या एसपीएल 2018 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक धक्का आणि आता पूर्णपणे मात्र शेरे संघ यावेळी अडचणीत सापडतोय. 28 धावा धावफळकावर लावल्या असताना अजून एक गडी बाद होतोय. मयुरेश तारमळेकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा भंग या ठिकाणी होत आहेत आणि मयुरेश सुद्धा या ठिकाणी माघारी परततोय. आता मात्र मदार असेल ती पूर्णपणे रुपेश व्यापारीवर आणि या ठिकाणी नव्याने मला मैदानावर फलंदाज देतोय अजय. अजय तारमळे नव्याने मैदानावर फलंदाज देतोय. धाव फळक मात्र या ठिकाणी स्थिरावलाय. 48 धावा. समीर ढमके आपल्या नावाला नक्कीच आपल्या लौकिकाला साजेश अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र यश संपादन करतोय. नव्याने चेंडू टाकतोय समीर. यावेळी मात्र चेंडूला गती दिली होती, परंतु पहा गती जरी असली तरी तुमच्याकडे अचूक टप्पा अचूक अॅक्युरेसी भेदक नक्कीच असायला हवी आणि तो टप्पा ती अॅक्युरेसी यावेळी मात्र या गोलंदाजीमध्ये समीर याने दाखवली नाही. चेंडू लेग स्टंपच्या डाव्या अशाच्या खूपच बाहेर पीच होतोय आणि पंचांना कोणते कष्ट नाही आहेत हा चेंडू व्हाईट द्यायला. नक्कीच अवांतर चेंडू यावेळी होतोय. 49 धावा धावफळकावर शेरे संघाच्या. पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर पीच होतोय आणि या दोन अतिरिक्त धावा नक्कीच कुठेतरी पहा नक्कीच उल्हासदायक आणि दिलासादायक असतील शेरे संघाला. 50 धावा अर्धशतक या ठिकाणी 50 पूर्ण होते शेरे संघाची. बॅटिंग पावरप्ले षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर मात्र चांगला गडी टिपला होता, बाद केला होता. त्यानंतर मात्र लगातार दुसरे दोन चेंडू वाईड टाकतोय आणि नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी शेरे संघाला शेरे संघाच्या आशा पल्लवित होत आहेत. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्याकडे आणि रेस लागले. रेस कोण जिंकतोय? नक्की चेंडू रेस जिंकतोय. चेंडू सीमा रेषा पार एसपीएल खणखणीत चौकार. थँक यू डीजे. आणि नक्कीच पहा ज्या चौकाराची गरज होती धावा कशा येऊत. सध्या धावांचा जो अकाळ पडलाय मराठवाड्यामध्ये, ज्या पाण्याचा दुष्काळ पडलाय, या ठिकाणी मात्र या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा ग्राउंडवर शेरे संघाला धावांचा अकाळ पडलाय आणि यावेळी मात्र एक आल्हाददायक चौकार येतोय शेरे संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट यावेळी मात्र अशा फटक्यांची गरज आहे का? आणि मात्र डायरेक्ट हिट झालं असतं तर मात्र ही पुन्हा एकदा मात्र तू तू माय माय आणि यावेळी मात्र गडी बाद होण्याची शक्यता. काही गरज होती का दुसऱ्या धावेची? कारण रुपेश मात्र क्रीज सोडून खूप पुढे गेला होता. अजयने मात्र दुसऱ्या धावडी प्रयत्न केला होता आणि अजून एक गडी बाद होतोय. पण नक्कीच त्या ठिकाणी दोघांमध्ये तालमेल दिसला नाही, दोघांमध्ये कॉलिंग दिसला नाही. कारण ज्या वेळेपर्यंत पाहिलं तर रुपेश क्रीज सोडून खूप बाहेर गेला होता, त्यावेळी मात्र अजयला पाहायला हवं होतं कारण तो खूप बाहेर गेला होता. कॉलिंग दोघांमध्ये झालं नाही, तालमेल झाला नाही. आणि पहा अजून एक अडचणीत सापडतो शेरे संघ. अजून एक गडी बाद होतोय, सातवा गडी. अजय यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि डिंग डांग पटवे संघ यावेळी मात्र पूर्णपणे आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना या सामन्यामध्ये पूर्णपणे हा सामना आपल्या बाजून झुकत असताना डिंग डांग पटवे संघ धाव फलक जर आपण पाहिला शेरे संघाचा यावेळी 55 धावा. समीर ढमके इज ऑन फायर. अतिशय चांगली गोलंदाजी समीर ढमकेच्या माध्यमातून. नव्याने फलंदाज मैदानावर येतोय प्रदीप.
अतिशय सुरेख फटका यावेळी मात्र स्ट्राइक रोटेट करतोय. प्रदीपला मात्र या ठिकाणी समजावं लागेल प्रदीपचा रोल काय असेल. तर नक्कीच रुपेशकडे स्ट्राइक देणं हा प्रदीपचा रोल असेल. प्रदीपकडे सुद्धा ऍबिलिटी आहे, परंतु सध्या संघाचा नक्कीच एक खंदा फलंदाज समोर असताना प्रदीपला मात्र त्याला स्ट्राइक द्यावी लागेल. आणि जर डिंग डोंग पटू संघाचं जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच. अतिशय चांगला खेळ खेळला, अतिशय चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन या मैदानावर दाखवलं. आणि नक्कीच जेव्हा दोन चांगले संघ खेळतात त्यावेळी काय क्रिकेट होतो हे नक्कीच आपण या ठिकाणी अनुभवतोय. यावेळी मोठा फटका मारायच्या नादात यावेळी मात्र नक्कीच बाद ताळमेल दिसून येत शेरे संघामध्ये रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच दोन गडी बाद झालेत आणि हा नक्कीच यावेळी कॉलिंग दिसलं नाही. हा निर्धाव चेंडू होतो यावेळी समीर ढमकेचा. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, धावफलक स्थिरावलाय 56 धावा. यावेळी पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर पण समीरचं पाय पाहिलं एकूण विश्लेषण या षटकामधलं. गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली केली, परंतु ज्या ज्यावेळी लेक्स्टमच्या बाहेर पिच केलं तर तिसरा वाईड तिसरे अवांतर धाव आणि नक्कीच ही कुठेतरी चिंतेची बाब असेल. डिंग डॉग पटोली संघाला तीन अतिरिक्त धावा नक्कीच बोनसच्या स्वरूपात. दिवाळी संपली आहे तरी हा संघ बोनस देण्याचा मात्र कुठे कमी करत नाहीये. तीन बोनस धावा नक्कीच या ठिकाणी शेरे संघाला देण्यात आल्यात. डावपलक पुढे सरसावतोय 57 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला बॅटिंग पॉवरमे मधला समीरचा. यानंतर मात्र दोन षटक अजूनही शिल्लक. रिवर्स अटेम्प्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू सी मारे शिकमार एसपीएल दमदार चौकार. चला सामना सुरू करायचा. डिंग डॉंग पटवी संघ टीम मीटिंग करायची नाही प्लीज, सहकार्य करा तुम्ही. चला दोन षटक राहिले. शिवतेज शिरगाव संघाचा कर्णधार आणि साईस्टर अलीन संघाचा कर्णधार. टॉस का बॉक्स मध्ये दोघांनी यायचं आहे. दोन षटक संपल्यानंतर यानंतर मात्र आपला सामना सुरू होणार आहे. ही दोन षटक संपल्यानंतर पहिल्या इनिंगच्या नंतर आपण टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटच्या चेंडू मध्ये मात्र एक आशादायी चौकार येतोय तो रुपेशच्या बॅट मधनं आणि धावफलक पुढे घेऊन जातोय 61 धावांवर. धावफलक तर आपण पाहिला 6 षटकांच्या नंतर 10 सरसरीनं आतापर्यंत 61 धावा झाल्यात. धावफलक नक्कीच चांगला असेल, परंतु येणारी दोन षटक मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल अर्णव स्पोर्ट्स शेरे संघाला. कट केला चेंडू पॉइंटच्या दिशेला एकदा पूर्ण केला दुसऱ्या नक्कीच त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. प्रदीप याला एक धाव नक्कीच पूर्ण करतो. प्रदीप नक्कीच या ठिकाणी चांगला रोल अदा करतोय, कारण यावेळी प्रदीपला नक्कीच माहिती आहे की समोरचा आपला स्ट्राईक अँड फलंदाजचा चांगला फलंदाज आहे आणि त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असेल आणि तेच चांगलं काम या ठिकाणी प्रदीप करतोय. धावफलक पुढे घेऊन जातोय 62 धावा. षटक क्रमांक 7 सुरू होतोय. गोलंदाज येतोय डिंग डॉंग पटेल संघाचा रमेश. नक्कीच पुन्हा एकदा रमेश सामना करेल तो रुपेश. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला होता. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. नक्कीच हा टेनिस क्रिकेट मध्ये जर आपण काही ठिकाणी नियम पाहिला तर हा वाईट घोषित करण्यात येणार नाहीये. निर्धाव चेंडू निघतोय आणि नक्कीच प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर यावेळी मात्र आत्मविश्वास वाढेल तो डिंग डॉंग पटोल संघाच्या गोलंदाजचा आणि प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर आत्मविश्वास वाढेल तो शेरे संघाचा. एक टफ नेट टू नेट फाईट, एक टफ फाईट, एक चांगलं क्रिकेटची लढत, क्रिकेटचं युद्ध, एक भावपूर्ण युद्ध यावेळी मैदानात पाहायला मिळतंय दोन बलाढ्य संघांमध्ये. डिंग डॉंग पटोली वर्सेस अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ. काही करायचे डिंग डॉंग पटोली संघ.
यावेळी मात्र अडचण येत आहे शरीरसंघ, कारण सात गडी गमावले. धावफलक जर आपण पाहिला तर नक्कीच चांगला आहे. जीत की खातिर बस जुनून होना चाहिए, जिसमे उबालो ऐसा खून होना चाहिए. ये आसमा भी आएगा जमीन पर मेरे दोस्त, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. नक्कीच इरादे नक्कीच या ठिकाणी मजबूत ठेवावे लागतील, संघर्ष करावा लागेल, प्रतिकार या ठिकाणी शरीरसंघाला करावा लागेल. आणि त्या संघर्षाची जोड नक्कीच जर प्रयत्नांना मिळाली तर नक्कीच या ठिकाणी यश संपादन करू शकतो शरीरसंघ. आणि तितकीच चांगली जर सराहना करायला लागेल तर ती डिंगडॉंग पटेल संघाची. चांगले प्रयत्न तिन्ही स्तरावर नक्कीच आतापर्यंत पाहिलं तर चांगली कामगिरी या संघानं केली आहे. आणि अजूनही चांगला सामना, एक फाईट आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडूला सरळ भिरकावून देतोय डीप मिडविकेटच्या दिशेला डोक्यावरनं उत्तुंग फटका, दमदार एसपीएल षटकार. थँक यू डीजे. स्वयंसेवक नक्कीच आई गावदे स्पोर्ट्स क्लब चेंद्रून, अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही आयोजित केली आहे, यात मात्र तीन मात्र शंका नाही. तुमच्या स्पर्धेला नक्कीच पूर्ण शहापूर तालुक्यातून नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून नक्कीच या ठिकाणी प्रशंसा येत आहे. परंतु नक्कीच बाउंड्री लाईनचा तुम्ही ताबा घ्यायचा आहे, प्रत्येक वेळी खेळ अडचणीत येणार नाही याची तुम्ही नक्कीच दखल घ्यायची आहे. यावेळी मात्र षटकार येतोय आणि धावफलक पुढे घेऊन जातोय. 68 धावा धावफलकावर या ठिकाणी शेरेसंघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाज माकोर रमेश, फुल टॉस चेंडू यावेळी मात्र गॅप मध्ये जातोय. हा नक्कीच त्या ठिकाणी प्रेक्षकांनी सांगायचंय, चौकार येतोय आणि नक्कीच बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका रुपेशच्या बॅट मधनं. थँक यू डीजे. शिवतेच शिरगाव संघाचा कर्णधार अजून एक षटकानंतर कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच यानंतर आपला सामना आहे. आपले प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन नक्कीच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चौकार येतोय आणि आता मात्र अशा पल्लवीत होतात या रुपेशने मात्र नक्कीच विजयाचं स्वप्न आता पुन्हा एकदा जागवलंय. या रुपेशने मात्र शेरसंघाच्या आणि त्याच्या पाठीराख्यांच्या सर्व चाहत्यांच्या आशा जागवल्यात आणि यावेळी मात्र चौकार घेऊन जातोय. धाव फलक 72 धावांवर. पुन्हा एकदा रमेश यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच बॅटच्या रडार मध्ये येत नाही, चेंडू सरळ यष्टी रक्षाशास्त्र जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू आणि या षटकात जर आपण चेंडू एकूण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या 7व्या षटकातला रमेश याचा. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 72 धावा धावफळकावर नक्कीच या शेरसंघाच्या. कुठेतरी 90 टोटल नक्कीच या ठिकाणी डिंगडॉग पटेल संघाला ही चेस करण्यास असू शकेल असं मनसुबा नक्कीच या ठिकाणी शेरसंघाचा असेल. कारण डिंगडॉग पटेल संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आणि मातब्बर संघ आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा नादात, मात्र नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय पंच राम पाटोल यांचा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 72 धावा, शेवटचा षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकानंतर धावा जमावे लागतील शेरसंघाला जर या मॅच वे टिकून राहायचं असेल. आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल डिंगडॉंग पटेल संघाला जर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला लागेल. शेवटचं षटक यावेळी गोलंदाज घेऊन येतोय मैदानावर. गणेश शेवटचं षटक घेऊन येतोय. धावफलक 72 धावा, प्रदीप शेरे इज ऑन स्ट्राईक. नक्कीच यावेळी रुपेशला मात्र स्ट्राईक देण्याचा मनसुबा असेल. कट केला चेंडू कव्हरच्या दिशेला, एकदा पूर्ण केल्या ते नक्कीच यावेळी एकच धावर समाधान मानावं लागेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. एकाजण धावा पुढचा होतो 73 धावा. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील, चांगलीच चांगली धावसंख्या या ठिकाणी शेरसंघाला उभारावी लागेल जर डिंगडंग पटू संघाला या ठिकाणी मात द्यायची असेल तर. डिंगडंग पटू संघ एक मातब्बर संघ आहे, अतिशय चांगला फलंदाजांचा भरणा असलेला एक संघ आहे. यावेळी मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर पिच झाला चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. धावला एकने पुढे सरसावतोय 74 धावा. नक्कीच पाहिली भागीदारीची गरज होती आणि या जोडीने मात्र शेरसंघाच्या आशा टिंकूट ठेवल्यात. एकूण जर आपण पार्टनरशिपचा जर आपण या ठिकाणी विचार केला
चांगली पार्टनरशिप नक्की या ठिकाणी केली आहे. यावेळी मात्र पंचांचा हा बोट आकाशाकडे, यावेळी मात्र एक मोठा धक्का बसतोय. रुपेश बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे. एल बी डब्ल्यू च्या स्वरूपात या ठिकाणी मात्र ज्या फलंदाजानं शेर संघाला आशा दाखवल्या होत्या तो फलंदाज मात्र पुन्हा एकदा माघारी परततोय, बॅक टू द पवेलियन जातोय आणि हा आठवा धक्का बसतो शेर संघाला. धाव फळक मात्र या ठिकाणी स्थिरावलेला आहे. धावा जाऊन पोहोचतात 74 धावा. यावेळी शेर संघाच्या येणाऱ्या अजून पत्रपण पाहिले तर 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडू मध्ये नक्कीच चांगल्या धावा जमाव्या लागतील. ही जोडी जर आपण पाहिली मैदानावर शेर संघाची, भावेश आणि प्रदीप. यावेळी मोठा फटका, परंतु चेंडू कली क्षेत्ररक्षक जेवढा अंतर तेवढा नक्कीच, जेवढी उंची तेवढा अंतर कापता आलं नाही. चांगला फटका नक्कीच यावेळी मी म्हणेन भावेशचा, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि फलंदाज या ठिकाणी अजून एक बाद होतोय. भावेश बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे. आणि शेवटचा गडी यावेळी मैदानावर येतोय धनंजय. 90 धक्का बसतोय शेर संघाला, 74 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक नक्कीच आहेत. 3 चेंडू मध्ये अजूनही धावा जमवाव्या लागतील तर शेर संघाला नक्कीच फाईट करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. 74 धावा सुद्धा काही कमी नाहीये. चांगला टोटल स्कोर नक्कीच त्यांनी उभारला गेलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रदीप याला मात्र या 3 चेंडूवर चांगला धावा उभारावा लागतील. पुन्हा एकदा चेंडू हवायत आहे, मोठ्या फटक्यांची गरज होती का? आणि यावेळी मात्र ऑल आउट होतोय. 2 चेंडू शिल्लक असताना एकेरी दुहेरी धावी काढली असती तर नक्कीच धावफलक पुढे गेला असता. आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. ऑल आउट होतो शेर संघ. 75 धावांचं आव्हान यावेळी डिंग डॉंग पडतोय संघासमोर. थँक यू डीजे. आणि हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज. यावेळी गोलंदाज गणेश आपण शिवते वॉरियर्स संघाचे कर्णधार आणि साई स्टार आलेली संघाचे कर्णधार, कृपया कॉमेड आपण टॉस्का बॉस साठी टॉस्का बॉस मंचावर येण्याची कृपा करावी. शिवते वॉरियर्स शिरगाव वर्सेस साई स्टार आलेली. वैभवजी पाटोळे साहेब, कृपया आपण टॉस्का बॉस कार्यक्रम करून घ्यावा. शिवते जे शिरगाव संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आलेला आहे. वैभवजी पाटोळे साहेब, अर्जुन निकेच 75 धावांचं आव्हान यावेळी ठेवलंय डिंग डॉंग पटोळे संघासमोर. आणि यानंतर अजून एक मोठा सामना, अजून एक मोठी लढत या क्रिकेटच्या मैदानावर आपण अडवणार आहोत. शिवतेज शिरगाव वर्सेस साई स्टार आलेली. अजून 2 मातब्बर शहापूर तालुक्यातील 2 मातब्बर संघ. आणि मी विनंती करतोय अनिल पटोळे सरांना की त्यांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये येऊन या सामन्याचा नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. धन्यवाद. प्रथमतः पाहुण्यांना दोन्ही करणाऱ्यांनी आपली नावं सांगायची आहेत, दोन्ही हँडशेक करायचं आहे. शिवतेज शिरगाव संघाचं करत आपलं नाव सांगायचं. प्रशांत. आणि साई स्टार आलेली संघाचा कर्णधार नितीन. या ठिकाणी 2 कर्णधार आलेत, साई स्टार आलेली संघाचा नितीन आणि शिवतेज शिरगाव संघाचा प्रशांत. नाणेफेकीचा कौल द्यायचा. मी विनंती करतोय पाहुण्यांना.
छापा पडलाय आणि यावेळी मात्र नाणेफेक जिंकले ती शिरते शिरगाव संघानं नाणेफेक जिंकले. पहिल्यांदा मी बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ कारण आमची बॅटिंग लाईन मध्ये थोडस स्कोर मारून नंतर बॉलिंग लाईन आमची बॉलिंगवर आम्ही त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मोठा सामना पण पहिला सामना पहिला या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण निर्णय घेतला पर्टोय संघानं. कुठेतरी अडचणी शेर संघ सापडलाय परंतु तुम्ही तोच निर्णय घेतलाय काय वाटतं? क्षेत्ररक्षण काय सकाळी धावपट्टी जरा स्लो असते त्यामुळे त्यांनी पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असेल परंतु आता फील्ड फास्ट झाली असं वाटतंय त्यामुळे आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतो. किती धावा जमवला 8 षटकामध्ये? टार्गेट तर 90 क्रॉसच असेल. बेस्ट ऑफ लक फॉर यू मॅच. नाणेफेक हरली आहे क्षेत्ररक्षण निर्णय करावा लागेल काय वाटतं? आम्ही टॉस जिंकून पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो. नक्कीच तुमच्या मनासारखा निर्णय झालाय आणि चांगली गोलंदाजी करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर मॅच. थँक यू बोथ ऑफ यू कॅप्टन. ओवर टू द कॉमेंट बॉक्स. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ. शेरे संघाचे पाठीराखे यांचे नक्कीच कुठेतरी चेहरे पडलेले दिसतात. कुठेतरी निराश असे पाठीराखे सर्व शेरे संघाचे कारण 75 धावा डबल कव्हर या ठिकाणी लावल्या. आणि मी सुद्धा कॉमेंटेटर शेरे संघाचा असल्यानंतर कुठेतरी निपक्षपातीपणा करावाच लागतो कॉमेंट करत असताना. परंतु कुठेतरी गावची टीम खेळते आणि नक्कीच जिंकलं तर बरं वाटेल परंतु तेवढंच चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन मी म्हणेन डिंग डॉंग पटोल संघाने केलंय. त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आणि शेरे संघाला माझ्या शुभेच्छा. सर्व दोन्ही संघांना सर्व क्रिकेट रसिकांच्या शुभेच्छा. युट्यूब लाईव्ह सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आणि सर्व या ठिकाणी जमलेल्या क्रीडा रसिकांचं युट्यूब लाईव्ह सगळे सर्व क्रीडा रसिक त्यांचं सर्वांचं या SPL 2018 मध्ये पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. क्षेत्रक्ष सजून घ्यायचं घाई करा. चला शेरे संघ घाई करायचे. सामना सुरू होतोय. 75 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानावर येते समीर आणि समाधान. पहा एकाच राशीचे दोन फलंदाज स स समीर आणि समाधान ही एकाच राशीची जोडी या मैदानात मात्र काय कमाल करून दाखवते का? समीर ढमकेनं जर क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये जी कमाल केली तीच कमाल फलंदाजीमध्ये करून दाखवतोय का हे मात्र ठरणं बघणं या ठिकाणी नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. पहा सलामीची जोडी मैदानावर येते डिंग डॉंग पटोल संघाची समीर समाधान 75 धावांचं आव्हान घेऊन नक्कीच या ठिकाणी मैदानावर उतरलेले. पहा सुरुवातीच्या काळात नक्कीच आत्ताच्या काळाचं क्रिकेट एवढं बदललंय की कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. पहा 50 धावा पण तुम्ही चेस करू शकत नाही आणि 150 धावा पण तुम्ही चेस करू शकता. नक्कीच ही क्रिकेट आहे द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. नक्कीच काहीही होऊ शकतं कोणत्याही क्षणाला. 8 षटक आणि 75 धावांची गरज डिंग डॉंग पटोल संघाला हा सामना आपल्या खिशात घालण्यासाठी. शेरे संघाला नक्कीच या ठिकाणी कडवा संघर्ष करावा लागेल प्रतिकार करावा लागेल. असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नक्कीच प्रयत्न करावे लागतील संघर्ष करावा लागेल प्रतिकार करावा लागेल. या 75 धावांचा डिफेन्स या ठिकाणी करावा लागेल तो शेरे संघाला आणि तेवढीच नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल डिंग डॉंग पटोल संघाला. सामना कोणीही जिंको विजय हा SPL चा होणार आहे. विजय हा प्रेक्षकांचा होणार आहे कारण हा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येतोय तो ना एक चांगली फलंदाजी बघायला येतोय चांगली गोलंदाजी बघायला येतोय. सामना कोणीही जिंको त्यांना काहीच गरज नसते एक चांगला सामना ते पाहायला इथे येतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच होईल यात मात्र तिला मात्र शंका नाहीये. आणि याचं सर्व श्रेय जातं आयोजक राम पाटोळे जिते पाटोळे आणि वैभव पाटोळे आणि कंपनी आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या सर्वांना नक्कीच याचं श्रेय जातंय. सामना सुरू होतोय गोलंदाज स्ट्राईक एंडवर येतोय उंच पुरा देशचा दीपेश डोंगरे सलामीची गोलंदाजी घेऊन येईल सामना करेल समीर. यावेळी चेंडू हवेत आहे चेंडू गॅप मध्ये खेळून काढला पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ चेंडू मागे क्षेत्ररक्षण जातो नक्कीच. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा महत्वपूर्ण आपल्या संघासाठी त्या ठिकाणी धनंजयने वाचवल्यात. आणि यावेळी मात्र सुरुवात होते अकाउंट ओपन होते खातं उघडलं जातंय
डिंग डॉंग पटेल संघाचं दोन धावा. दीपेश डोंगरे अतिशय चांगला गोलंदाज, नक्कीच शेरे संघाचा मानला जातो. स्ट्रायकर गोलंदाज ज्या दीपेशला म्हटलं जातं आणि नक्कीच काही करामत करून दाखवेल का, कौशल्य नक्कीच दीपेशला या ठिकाणी पणावं लागेल, पणाला लावावं लागेल. आणि असे चेंडू मात्र तो समीरला देऊ शकत नाही, कारण समीरकडे ती अबिलिटी आहे. खराब चेंडू नक्कीच तो मैदानाच्या बाहेर धाडू शकतो. आणि हा येतोय एसपीएल खनखनी दमदार उत्तुंग फटका षटकार. थँक यू डीजे. असे फटके तो समीरला देऊ शकत नाही, कारण समीर एक नामवंत आणि मातब्बर असा फलंदाज आहे. फुलटॉस चेंडू होता, जैसी गेंद वैसी नसीहत, चेंडूला सरळ फिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये सहा धावांसाठी. व पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी मात्र क्षेत्रक्षण थोडंसं मिसफील्ड होतंय अजय याच्याकडनं. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते समीरच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट पहा, ज्यावेळी आपण एक मोठा फटका मारतो आणि दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक गेंडला जाऊन आपल्या स्ट्रायकर यांच्या फलंदाजी नक्कीच फलंदाजी अनुभवायची असते, मनोरंजन घ्यायचं असतं. धाव फलक यावेळी पाहिलं, धावा नक्कीच नऊ धावा. यावी मात्र धावचीची संधी नक्कीच होती, परंतु अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पूर्ण केली जाते समीर आणि समाधानच्या जोडीच्या माध्यमातून. एकच धावेळ समाधान मानावं लागेल. धाव फलक दहा धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच दीपेशाचं. यावे मोठा फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर साधावांसाठी दुसरा षटकार. षटकार येतोय आणि नक्कीच यावेळी एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात यावेळी डिंग डॉंग परटोली संघाच्या माध्यमातून. डिंग डॉंग जर आपण म्हंटल तर आपल्याला आठवण येते कृष्णा सातपुते अँड कंपनी आणि त्याच प्रकारची खेळ या ठिकाणी समीर सातपुते. समीर ढमके करतोय, अपील केली जाते यावेळी जोरदार अपील आणि फेटवून लावले पंचांनी नक्कीच या ठिकाणी. आणि नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी होता, परंतु तो घेतला गेला नाही शिरसंघाच्या माध्यमातून. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळक जर आपण पाहिला तर 16 धावा बिनगडी बाद 16. सोळा धावा दफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर. कुठेतरी या ठिकाणी विकेट घेणं फार महत्वाचं असेल शेरी संघाला जर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल आणि कुठेतरी नक्कीच भागीदारीची गरज असेल डिंग डॉंग पटोले संघाला. मैदानावर येतोय गोलंदाज रुपेश, चांगला गोलंदाज आहे. शहापूर तालुक्यात नक्कीच एक चांगला अष्टपैलू, अजून एक खेळाडू शहापूर तालुक्यात नक्कीच टेनिस क्रिकेटला दिलेत आणि त्यातला अजून एक अष्टपैलू खेळाडू पण पाहता मैदानावर. रुपेश मैदानावर येतोय गोलंदाजीसाठी. येतो गोलंदाज रुपेश. ओ सुरेख चेंडू यावेळी अपील केली जाते, पुन्हा एकदा फेटून लावतो पंच. नक्कीच रिव्ह्यूची सिस्टीम याच्यावर लागू आहे, रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घेतला या ठिकाणी, थर्ड अंपायर कडे हा निर्णय जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय नक्की सोपवण्यात आलाय. एलपीडब्ल्यू ची मोठी अपील केली जात होती.
आणि हा नक्कीच नॉट आऊटचा इशारा आहे. चेंडू स्टंपच्या वर जात होता, नक्कीच यावेळी नॉट आऊटचा आणि रिव्ह्यू गमावला या ठिकाणी शेरे संघाने सुद्धा. पहा याच सामन्यात दोन रिव्ह्यू घेण्यात आले आणि दोन्ही रिव्ह्यू दोन्ही संघाने अयशस्वी ठरले. कोणाला या यशस्वी निर्णय घेता आला नाही. नक्कीच चेंडू पीच झाल्यानंतर चेंडू उचली घेत होता आणि चेंडू स्टंपच्या वरून जात होता आणि या रिव्ह्यू मात्र या ठिकाणी अनसक्सेस होतोय शेरे संघाचा. निर्धाव चेंडू यावेळी रुपेशची चांगली गोलंदाजी नक्कीच सुरू होत आहे. पुन्हा एकदा रुपेश सज्ज आणि यावेळी मात्र बॅटची वरची कडा घेऊन चेंडू तेज रन जातोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षण नक्कीच चेंडूचा पाठला करेल परंतु ही रेस मात्र चेंडू जिंकतोय. चेंडू सीमारेषा पार एसपीएल चौकार. चौकार येतोय आणि चौकार धावला पुढे जातोय. 20 धावा अतिशय सुरेख सुरुवात यावेळी मी म्हणेन डिंग डॉंग पटोली संघाची. कुठेतरी मात्र मनोबल खच्चीकरण होतंय, कुठेतरी मात्र आत्मविश्वास लूज होतोय यावेळी शेर संघाचा. परंतु नक्कीच संघर्ष करावा लागेल. पहा सामना कधीही कुठेही फिरू शकतो. एका चेंडूवर नक्कीच ज्या मिसबाउलक मध्ये कॅपॅबिलिटी होती 6 चेंडूमध्ये 30 धावा करण्याची, त्याच मिसबाने मात्र नक्कीच षटकार ठोकले होते. परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र नक्कीच ज्या चेंडू जर असा फटका खेळण्याची गरज नव्हती तोच फटका खेळला आणि सामन्याचं रूप नक्कीच बदललं. नक्कीच या ठिकाणी तसाच संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. पॉझिटिव्ह विचारांना खेळावा लागेल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल आणि सामना नक्की शेर संघाच्या ठिकाणी जिंकू शकतो. पुढचा चेंडू यावेळी हो यावेळी सुरेख चेंडू, चेंडू बिरकावून दिलाय. डीप शॉर्ट डीप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धनंजयाचं होतंय. एकच जवळ समाधान मानावं लागेल. धाव फलक एक नाही पुढचा असतोय 21 धावा. डिंग डॉंग पर्टोली मी म्हणत होतो मगाशीच डिंग डॉंग. यावेळी बॅकफुटला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डिव्हिजन मध्ये एक नेत्रदीपक फटका येतो. पुन्हा एकदा समीर ढमकेच्या माध्यमातून हा येणार आहात चौकार. चौकार येतोय आणि समीर ढमके दाखवून देतोय का मी एक अष्टपैलू खेळाडू आहे, का मी एक चांगला खेळाडू आहे. आणि नक्कीच डिंग डॉंग नाव ठेवल्यानंतर योगेश पेनकर कृष्ण सातपुते आणि टीमचं नक्कीच ते सात ठरवतात एक नाव. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू सीमा रेषा पार एसपीएल दमदार चौकार. यावेळी मात्र आपले रंग उधळतोय, फटाक्याबाजीची अतिशय करतोय. यावेळी मोठा फटका चेंडू सीमा रेषा पार गगनभेदी दमदार षटकार.
एकच जल्लोष एकच उत्साह यावेळी मात्र पाठीराख्यांचा. नक्कीच का उत्साह करू नये आणि का जल्लोष करू नये. दिवाळी मात्र संपली तर दिवाळी नंतर मात्र या ठिकाणी फटाके फोडतोय समीर ढमके, आतिषबाजी करतोय आणि आपल्या पाठीराख्यांचं मन जिंकून घेतोय, आपल्या गावाचं मन जिंकून घेतोय आणि नक्कीच आपल्या संघाला यशस्वी वाटचालीकडे पुढे घेऊन जातोय. समीर अतिशय चांगली फलंदाजी, एक नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी, प्रेक्षकांना सुद्धा हेच हवं असतंय आणि नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी, फलंदाजी दाद द्यायला हवी, चांगली फलंदाजी या ठिकाणी समीर ढमकेच्या माध्यमातून. नक्कीच थँक यू डीजे. या ठिकाणी उपस्थित शहापूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, लहान पुरापासून तर म्हातारापर्यंत ज्यांचे फॅन आहेत, खाडेला ज्यांचा आवाज गेला, भातसेगाव आवाज गेला की एकच एक गर्दी होते, असे शहापूर तालुक्यातले एक अष्टपैलू खेळाडू कल्पेश जाधव याचा सत्कार या ठिकाणी अर्जुन गोड्यानं विनंती करतोय. एसपीएल मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. गोलंदाजी माघार येतोय गोलंदाज मयुरेश फलक. जर आपण पाहिला दोन षटकांच्या समाप्तीनंतर उंच भरार घेतोय सह्याद्रीच्या पर्वतासारखा, नक्कीच उंच कलसुबाईच्या शिखरासारखा नक्कीच धावफळक असा उंच ग्राफवर जातोय. धावफळक यावेळी जाऊन पाहिला 35 धावा, अतिशय मागणी गोलंदाजी रुपेशाची. दुसऱ्या षटकामध्ये नव्याने गोलंदाज येतोय मयुरेश, चांगली गोलंदाजी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये, मात्र जेल होऊ शकला असता, परंतु पहा नक्कीच अवघड असतं कारण चेंडू नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाला रनअप नंतर त्याची गती आणि त्यावेळी मात्र ज्याचा फॉलो थ्रू रनवे आणि रिलीज असतो त्यावेळी मात्र त्याला जेल घेणं कठीण असतं, परंतु दाद द्यायला हवी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच केलं, नक्कीच बॅट्समन नॉस्ट घ्यायचे, बॅट्समन पिचच्या बाहेर जाऊन धावायचंय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा जखडून ठेवलं यावेळी समाधान याला, समाधानाला मात्र मोठे फटके मारू देत नाहीये. लगातार दुसरा चेंडू डॉट निघतो मयूर याचा, कुठेतरी मात्र आशा येत आहेत आणि विकेटची गरज आहे. कुठेतरी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद करण्यात यशस्वी जर झाला मयूर असते कुठेतरी आपल्या संघाला नक्कीच पुन्हा गाडी रुळावर घेऊन येऊ शकतो. परंतु पाचव्या गेअरमध्ये जी गाडी सुरुवात केली होती, डायरेक्ट गाडी पाचव्या गेअरमध्ये टाकली होती समीर ढमकेनं, ती अजूनही पाचव्या गेअरमध्येच आहे. ती गाडी मात्र कुठेतरी दुसऱ्या या तिसऱ्या गेअरला उतरावी लागेल जर या सामन्यामध्ये जर या गाडी आपल्या रुळावर ठेवायची असेल अर्णव स्पोर्ट्स शेरे संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश सज्ज, पुन्हा एकदा डिफेन्स करून काढला चेंडू. यावेळी मात्र नक्कीच समाधानला हेच करायचं होतं, स्ट्राईक रोटेट करायची होती समीरकडे कारण तुझ्या नॉस्ट्रक गेंडचा फलंदाज जर पाचव्या गेअरला गाडी चालवतो तर नक्कीच तुला कुठेतरी पहिल्या गेअरवर त्याला स्ट्राईक देणं गरजेचंच होतं. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीर नावाचं वादळ या मैदानात घोंगावतंय. नक्कीच हे वादळ कोण अडवणार, हे वादळ अडवायला पहिलं दीपेशला दिलं होतं परंतु दीपेशला मात्र ते जमलं नाही. त्यानंतर मात्र रुपेशची सुद्धा धुलाई केली, त्याला सुद्धा नक्कीच या वादळानं नक्कीच विध्वंसक झाला आणि हा वादळ मयुरेशच्या बाबतीत सुद्धा विध्वंसक होतो की काय हे नक्कीच पाहण्याचा उत्सुकता ठरेल. प्रेक्षकांचं म्हणतं मनोरंजन होतं, क्रिकेटचं मात्र या ठिकाणी मनोरंजन होतं. मयुरेश समीर रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतो पूर्णपणे, मात्र नक्कीच अयशस्वी प्रयत्न यावेळी रिव्हर्सचा समीर याचा, चेंडू निर्धाव राहतोय आणि मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 1 धाव नक्कीच खर्ची केली आहे. धावफलक या ठिकाणी स्थिरावरला 36 धावा. यावेळी मात्र चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप शेरेच्या माध्यमातून केलं जातं. चांगला षटक, अतिशय चांगला षटक मयुरेश याचं. फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच जे षटकाची अशा चांगल्या ओव्हरची गरज होती तीच नक्कीच या ठिकाणी मयुरेश तारमळ या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना, ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता नक्कीच संघाला नक्कीच या ठिकाणी कुठेतरी बॅकफूटला गेलेला संघ फ्रंटफूटला घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच मयुरेशच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यावेळी मात्र दिशा भरकटते, पंचांची दुनियात समांतर अवांतर धावेचा इशारा येतोय. पहा कुठेतरी अशी गोलंदाजी कर चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होता आणि कुठेतरी दिशा भरकटते. पहा एक्स्ट्रा गती देण्याचा नक्कीच मी म्हणेन या चेंडूवर प्रयत्न केला गेला होता.
पुन्हा एकदा राऊंड द विकेटने मयुरेश या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन चालू फटका गॅप मध्ये जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नक्की जाईल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप शेरच्या माध्यमातून आणि तितकीच चांगली फेकी. दोन धावा नक्की या ठिकाणी आपल्या संघासाठी त्या ठिकाणी प्रदीप याच्या माध्यमातून वाचवण्यात आल्यात. नफरक दोनने पुढे जातोय. धावा या ठिकाणी अजून पाहिला 40 धावा. चांगलं षटक हाताळण्यात आलं मयुरेशच्या माध्यमातून. फक्त 5 धावा नक्की या ठिकाणी या षटकात खर्च केला गेलात. 40 धावा दफळकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर येतोय. चौथं षटक घेऊन दीपेश. दीपेशने मात्र पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती. कुठेतरी अचूक टप्पा त्याला करावा लागणार आहे. कुठेतरी व्हेरिएशन भेदकता मार त्याला करावा लागणार आहे. ओ सुरेख चेंडू यावी. याच चेंडूची गरज आहे संघाला सध्या आणि या चेंडूची गरज आहे दीपेशला सुद्धा. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम दीपेश. अतिशय चांगला चेंडू नक्की. समीरला मात्र ठिकाणी जखडवण्यात यश आलंय. दीपेशाला चेंडू सरळ यष्टरक्षा हातात विसावतोय. नक्कीच निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली आहे. सुरुवात अच्छी आहे. शुक्र करे अंजाम भी अच्छा ही होगा. पुन्हा एकदा दीपेश यावेळी बुद्ध लोअर फुलटॉस चेंडू होता. स्टेप आउट करून मस्त चांगल्या पद्धतीने खेळून काढला. थोडीशी मिसफील्ड होते गणेशच्या माध्यमातून. पहा एकेरी धाव होती तिथे. दोन धावा नक्कीच प्रदान करणार. नक्कीच एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये प्रदान करण्याचं कलाकौशल्य नक्कीच या ठिकाणी दाखवलं. आणि तसं पाहिलं महेंद्र सिंग धोनीला एकेरी धावेमध्ये दोन धावा नक्कीच जोडतोय आणि त्याच महेंद्र सिंग धोनीची आठवण या ठिकाणी करून दिली समीर ढमके यानं. नक्कीच या दोन धावा आपल्या संघासाठी फायदेशीर नक्कीच ठरतील. धावफलक पुढे घेऊन जात आहे. त्या दोन धावा धावा नक्कीच 42 धावा. हो चांगली गोलंदाजी यावे मात्र. आता मात्र जे मोठे फटके येत होते कुठेतरी ते बंद झाले आहेत. कुठेतरी ज्या सुतली बॉम्बचा आवाज येत होता तो आता लौंगी फटाकरीवर नक्कीच आलेला आहे. जे सुतली बॉम्ब फोडत होता समीर आणि कुठेतरी आता मात्र त्याला शांत बसवण्यात यश येत आहे गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी आता मात्र होते आणि हीच गोलंदाजी सुरुवातीपासून झाली असती तर एक चांगला नक्कीच कम बॅक फाईट नक्कीच शेरेसंघ करू शकला असता. अजूनही फाईट करू शकतो. अजूनही नक्कीच सामना नेट टू नेट आहे. अजूनही शेरेसंघ सामन्यामध्ये आहे. मात्र चेंडू आवडते. चेंडू काली चित्ररक्षक आणि कोणत्या प्रकारची धावणे. फर्स्ट स्लिप मध्ये नक्की चेंडू जाऊन विसावतोय विकास डोंगरेकडे. आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दीपेशच्या माध्यमातून. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये वापसी करायची असेल शेरे संघाला. अजूनही जमेची बाजूवर डिंगडोंग पटू संघाची पाहिली तर एकही गडी बाद झालेला नाहीये. समीर डमके जोपर्यंत मैदानावर राहील तोपर्यंत पाठीराकांची आशा कायम राहतील. ओ यावेळी डिफेन्सच्या माध्यमातून खेळून काढला चेंडू. चेंडू क्षेत्र येतो. यावेळी माझ्यासाठी धोका पत्र उत्पादकांचा प्रयत्न केला जातोय का. आणि पहा नक्कीच थ्रो तेवढा चांगला नव्हता. फेकी चांगली नव्हती आणि या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी आणि दुहे धावेवर नक्कीच या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. पहा नक्कीच अतिशय चांगला खेळ मी म्हणेन डिंगडोंग पटवी संघाकडनं करण्यात येतोय. कारण ज्यावेळी पॉवर प्लेचं षटक होतं नक्कीच ते लाभदायक असतं आणि त्यावेळी मात्र फायदा उचलला. आता मात्र त्यांना माहिती आहे पॉवर प्ले षटक समाप्त झालंय. फिल्डर मात्र या ठिकाणी पसरलेत आणि अशा वेळी मात्र डिफेन्स करून एकेरी आणि दुहेऱ्यावर समाधान मानतात. चांगलं क्रिकेट क्लास क्रिकेट यावेळी डिंगडोंग पटवी संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी मी म्हणेन यावेळी दीपेशाची. षटक क्रमांक नक्कीच या ठिकाणी आपण म्हणतोय समाप्त होतंय दीपेशाचं. आणि पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी. 6 धावा फक्त खर्च केल्यात आणि पहिल्या षटकात मात्र 14 आणि त्यानंतर वापसी करत असतात दीपेश रन फायर. 6 धावा खर्च केल्यात. धाव फलक पुढे जातोय. 46 धावा येणाऱ्या 4 षटकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 24 चेंडू आणि 29 धावा. रोमांचकारी सामना नक्कीच होईल यात माझ्या तीन माझा शंका नाहीये. कुठेतरी शेरे संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समीर ढमकेची विकेट या ठिकाणी घ्यावी लागेल आणि कुठेतरी परटोली संघाला नक्कीच संयमी फलंदाजी करून हा सामना जिंकावा लागेल. दोन्ही संघांकडे नक्कीच प्रेशर असेल, दबाव असेल. दबावात मात्र जो
दबाव जात मात्र जो राहतो तोच निखरतो आणि जो जातो तो बिखरतो. नक्कीच कोण दबाव झेलू शकेल, कोणता संघ या ठिकाणी दबावात खेळू शकेल, दबावात आपली हिम्मत दाखवू शकेल, दबावात प्रतिकार करू शकेल, दबावात आपलं धैर्य दाखवू शकेल, तोच संघ या ठिकाणी विजयी होईल. नक्कीच 24 चेंडू 28 धावा. डीजे 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 हॅलो हॅलो. अरे घ्या चालू करा ना, संध्याकाळी 7 वर खेळायचे आहेत का? सामना सुरू करायचा. 24 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण मैदानावर. गोलंदाजी मार्कवर येतोय पुन्हा एकदा रुपेश. रुपेशला सुद्धा नक्कीच या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच महागडी गोलंदाजी त्यांनी केली होती, या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. एक विकेट नक्कीच या ठिकाणी संपादित करावा लागेल शेरे संघाला. आपला आशा नक्कीच या सामन्यात जर टिकून ठेवायच्या असतील आणि समीरला या ठिकाणी राहायला लागेल जर डिंगडॉंग पटू संघाला या सामना जिंकायचा असेल. डिंगडॉंग पटू संघासाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण कालच्या दिवसात ते एक सामना हरलेत रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाविरुद्ध. आणि जर या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर डिंगडॉंग पटू संघाच्या दृष्टिकोनातून हा सामना फार महत्वाचा आहे. रुपेश मैदानावर येतोय सांघिक 5वं वैयक्तिक षटक घेऊन रुपेश. सुरेख चेंडू यावेळी मात्र डिफेन्सच्या माध्यमातून खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या प्रयत्न केला तो का नक्कीच माघारी धाडलंय समीर. आणि समीरला माहित आहे यावेळी मात्र विकेटचं महत्व. जेच नक्की ज्या चुका शेरे संघाला केल्या होत्या त्या चुका मात्र या ठिकाणी सुधारतोय पटोल संघ. नक्कीच कॉलिंग चांगलं होतं या दोघांमध्ये आणि त्यामुळे आपल्याला चांगला क्रिकेटचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवात तर चांगली केली मी म्हणेन रुपेशाने. नक्कीच पाहू शेवट कसा होतोय या षटकाचा. एक नक्कीच एकेरी धावाने धावला पुढे सरसवतोय. धावा होत आहेत 47. यावे चेंडू हवेत आणि रिवर्सचा फटका, देखना फटका, नेत्रदीपक फटका, चांगला फटका चेंडू सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय आणि अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होतोय डिंगडॉंग पटोल संघाचा. 51 धावा या वेळी धावफलकावर. राऊंड विकेट नक्कीच या ठिकाणी कोण बदलला होता गोलंदाजीचा आणि चौकार खातोय रिव्हर्सच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी 360 ऑफ पटोली. समीर ढमके मैदानाच्या चौ बाजूने नक्कीच या ठिकाणी धावा जमवण्यात यशस्वी होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश सज्ज. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र चकवून ठेवलंय समीर याला. वापसी करतोय एक तुम्हारी एक हमारी युद्ध सुरू आहे गोलंदाज आणि फलंदाजाचं. एक वेळ मात्र समीर ढमके जिंकला, दुसऱ्या वेळ मात्र गोलंदाज रुपेश जिंकला. चांगला बॅटल चांगलं फाईट. आणि ज्यावेळी एका चांगल्या फलंदाजासमोर एखादा चांगला गोलंदाज येतो त्यावेळी मात्र क्रिकेटचं एक तुंबळ युद्ध नक्कीच पाहायला मिळतं. तेच युद्ध या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विशेष साखरवाडा मैदानावर नक्कीच दिसून येत आहे. या ठिकाणी विश्वास ठेवावे लागेल प्रत्येक नक्कीच शेरेकर खेळाडूला आणि डिंग डॉंग पटू संघाला आपल्या आपल्यावर विश्वास ठेवावा लागेल. यावेळी चेंडू हवाय ते चेंडू सरळ येतोय सीमा रेषेच्या कक्षात. मान्यवरांना सलामी द्यायला मानवंदना द्यायला चेंडू सीमा रेषा पार षटकार. हॅलो
इथे समोर बघा उजव्या हाताला कोणी किट मध्ये आतमध्ये आलाय. षटकार धावफलक घेऊन जातोय. धावा या ठिकाणी जर पाहिला धावफलक 57 धावा धावफलकावर डिंग डॉंग पेट्रोल संघाच्या. सलामीची जोडी आणि अतिशय चांगली फलंदाजी कडी बात करण्यात नक्कीच ते अयशस्वी ठरलेत. 16 चेंडू 43 धावांची एक आतिषबारी पारी समीर डमकेच्या माध्यमातून यावी बॅकफुटला गेला लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्रक्षेत्र हजार आहेत. चांगली क्षेत्रक्षण केलं जातं नक्कीच. एकदा पुन्हा केलं ते 17 चेंडू 44 धावांची एक आतिषबारी पारी समीर डमकेच्या माध्यमातून आणि नक्कीच एक विजयी पारी मी म्हणेल नक्कीच डिंग डॉंग पलटू संघाच्या माध्यमातून समीर करतोय. यावेळी मात्र धावफलक 58 धावा आणि थोडी नक्कीच मागणी गोलंदाजी करतोय तो रुपेश. स्ट्राईक एंडवर असेल समाधान. अजूनही संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल, जिंकण्याच्या आशा जीवित ठेवाव्या लागतील, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावी लागेल, सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी शेर संघाला ठेवावा लागेल. ओ सुरेख चेंडू यावेळी ऑफ ब्रेक चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळेष्टीच्या हातात जातो निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव आणेल यावेळी पर्टोल संघावर आणि प्रत्येक मोठा फटका यावेळी दबाव आणेल शेरेस संघावर. युअर चान्सेस ऑफ सक्सेस इन एनी अंडरटेकिंग कॅन ऑलवेज बी मेजर्ड बाय युअर बिलीफ इन युअर सेल्फ. आपकी जितने की चांस किसी भी कठिन परिस्थिति में तभी बढ़ जाती है जब आपको अपने आप पर भरोसा हो. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला, प्रत्येक फलंदाजाला आणि प्रत्येक खेळाडूला आपल्यावर विश्वास ठेवावा लागेल, आपल्या कौशल्यावर, आपल्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवावा लागेल आणि नक्कीच त्याच्या जोरावरच तुम्ही विजय खेचून आणू शकता. षटक क्रमांक या ठिकाणी 6-5 समाप्त होते. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं 58 धावा धावफलकावर लागल्यात, 17 धावा 18 चेंडू 17 धावा. अठरा चेंडू आणि 17 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय, गोलंदाज येतोय. मागच्या षटकातला हिरो ज्या मयुरेशने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती तोच पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सतरा चेंडू आणि 44 धावा नक्कीच कुठल्या त्या समीर ढमके यानं. 6 नक्कीच धावांची गरज त्याच्या 50 साठी. अतिशय चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून दाखवली तो समीर. यावेळी मात्र गोलंदाज येतोय मयुरेश. 18 चेंडू आणि 17 धावा. मयुरेश गोलंदाजी सज्ज. मागच्या षटकातला हिरो ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती पुन्हा एकदा तशीच कमाल करून दाखवतो का, नक्कीच हे औचित्याचं ठरेल आणि शेर संघाची दृष्टी करतो हे षटक फार महत्वाचं असेल. 18 चेंडू आणि 17 धावा. यावेळी मात्र हा उत्तुंग फटका वन बाउंस ओव्हर द रो एसपीएल चौकार. समीर ढमके इज ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी 20 संघांमध्ये एमजे स्पोर्ट्स दैवली संघाचे संघ मालक नवनीत पाटील आणि प्रकाश पाटील यांचं देखील या एसपीएल मध्ये शुभागमन झालंय. विनंती करतो मी स्टेजवर स्थान पण नवायचंय आणि एसपीएल कमिटी आपलं नक्कीच हार्दिक स्वागत करते. एमजे स्पोर्ट्स दैवली संघाचे मालक नवनीत पाटील आणि प्रकाश पाटील धन्यवाद. चौकार येतोय. 48 धावा धावफलकावर या ठिकाणी लागल्यात. 48 धावा नक्कीच वैयक्तिक झाल्या तर समीर ढमकेच्या. स्टेप आउट केला चेंडू सरळ भिरकावून देतोय आणि 50 पूर्ण करतोय समीर ढमके इज ऑन फायर. अर्धशतक पूर्ण होतोय आणि लगातारचा हा दुसरा फायर. समीर इज ऑन फायर. हे दुसरी 50 आहे. दुसरी 50 आहे. पहिली याची सध्याची नक्कीच या ठिकाणी म्हणजे स्कोरर मला सांग. स्कोर मित्र एसपीएल मधील हे दुसरं अर्धशतक पहिलं शतक या ठिकाणी झालं होतं. सतीश पाटोळे आई गावदेव स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघाचा 16 चेंडू मध्ये 50-52 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर मात्र एसपीएल मध्ये हे दुसरं अर्धशतक समीर ढमके. अतिशय चांगली फलंदाजी.
यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करतोय यू मिस आय हिट अतिशय चांगली फलंदाजी करून मात्र बाद होतोय समीर डमके बॅक टू द पवेलियन देर केअर दी मेहरबा आते आते चला दुसरा फलंदाज लगेच जायचंय पण आपल्या सामन्याला आधीच एक तास 30 मिनिटं झाली आहेत कारण प्रत्येक संघाला 1.5 तास दिलेला आहे 45 मिनिटं 45 मिनिटं आणि आपला सामना नक्कीच आतापर्यंत 1.5 तास झालेला आहे आणि अजूनही 11 धावांची गरज आहे त्यामुळे जेवढा उशीर होईल नक्कीच आयोजकांना त्रास होणार आहे स्पर्धेला त्रास होणार आहे तुम्ही सहकार्य करा तुमच्या सहकार्याने नक्कीच ही स्पर्धा सजणार आहे आणि नटणार आहे नव्याने मैदानावर फलंदाज येतोय गणेश ढमके 11 धावांची गरज आहे आणि अतिशय आतिषबाजी पारी खेळून समीर ढमके माघारी परततोय परंतु पहा देर कर दी मेहरबा आते आते 7 धावांची गरज नक्की जिंकण्यासाठी डिंग डॉंग पटोल संघाला परत खूपच उशीर झाला मात्र समीरच्या विकेटला हीच विकेट जर पहिल्यांदा आली असती तर नक्की सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं झालं असतं पण नक्कीच परंतु क्रिकेट आहे जर तर नक्कीच अनिश्चिततेचा खेळ आहे द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे नक्कीच यावेळी मात्र नव्याने फलंदाज मैदानावर येतोय गणेश ढमके मयुरेश एक यशस्वी गोलंदाज मी म्हणेन शेरेस संघाचा कारण यश गडी बाद करण्यात यशस्वी झाला आणि चांगली गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून झाली यावेळी फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक प्रदीप त्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारची चूक नाहीये आणि अतिशय चांगला क्षेत्ररक्षक मी म्हणेन शेरे संघाचा प्रदीप आणि यावेळी दुसरा गडी बाद होतोय गणेश बॅक टू द पवेलियन थँक्यू डीजे दरम्यान मंचावर उपस्थित भारतीय संस्कृती अतिथी देव भवची संस्कृती आमची भारतीय संस्कृती आणि मंचावर उपस्थित एमजे स्पोर्ट्स जैरूचे संघ मालक नवनीत पाटील आणि प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती करतो मी अर्जुन गोड्यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन दोघांचा ठिकाणी सत्कार करायचा आहे कवरेज करायचंय पहा दोन फलंदाज ठिकाणी बाद करण्यात यशस्वी होतोय मयुरेश एकमात्र यशस्वी गोलंदाज शेरे संघाचा चांगली गोलंदाजी मयुरेशने मी म्हणेन केली पण कुठेतरी 15 ते 20 धावा कमी पडल्या शेरे संघाला विजयासाठी यावेळी नक्कीच पुन्हा एकदा खराब चेंडू आणि तेवढा चांगला प्रहार चेंडू भिरकावून देतोय सीमा रेषा पार खनखनीत दमदार एसपीएल षटकार थँक यू डीजे एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी सामना सुरू करायचा आहे लगेच पंच हल्लेनी संघ तयार राहायचे इकडनं या मधून घुसायचं नाहीये इकडनं या सामना सुरू करायचा एका धावेची गरज आहे आणि यावेळी मात्र पराभवाच्या छायेत जातोय शिरगाव संघ इकडे या स्पोर्ट्स शेरे संघ मन के हारे हार और मन के जीते जीत जर मनापासून ठरवलं तर नक्कीच ठिकाणी जिंकणार आणि मनापासून नक्कीच मनात जर नेगेटिव्हिटी असती तर नक्कीच हा सामना हरणार सामना हरले काही प्रॉब्लेम नाहीये नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये येऊन चांगली कामगिरी करा नक्कीच खेळाचं प्रदर्शन दाखवा कारण सामना अजून संपलेला नाही शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये आणि जोपर्यंत नक्कीच हा सामना हरला एक धावेने नक्की जल्लोष उत्साह यावी डिंग डॉंग पटेल संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक शेकहँड करायचंय दोन्ही संघ शेकहँड करायचं आणि खेळाडूंचं दर्शन घडवायचंय चला आले नाही संघ लवकर या इथून या शेक हँड करायचंय दोन्ही संघ शेरे संघ आणि लाईन मध्ये येऊन कर्णधाराने शेक हँड करायचंय सामना हरले नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये येऊन चांगली कामगिरी करून या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर पुढचा सामना हा शेरे संघाच्या दृष्टीने फार महत्वाचा असतोय अस्तित्व फार महत्वाचा